गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे सूट कमिशन आणि रिबेट. तर या तासिकेमध्ये आपण समजून घेणार आहोत की सूट कशाला म्हणतात, कमिशन म्हणजे काय, रिबेट म्हणजे काय. तत्पूर्वी काही सूत्रांचा आपण अभ्यास करूया किंवा अवलोकन करूया. बघा, सूट सूट काढत असताना सूट कशावर काढली जाते. सूट आपल्याला नुसती सूट काढायची असेल तर छापील किंमत दिलेली असेल आणि विक्री किंमत दिलेली असेल तर आपल्याला सूट काढता येते. किंवा मग सूट दिलेली असेल, छापील किंमत दिलेली असेल तर आपल्याला विक्री किंमत काढता येते. किंवा विक्री किंमत आणि सूट दिलेली असेल तर आपल्याला छापील किंमत काढता येते. त्यानंतर पुढील सूत्र आहे शेकडा सूट. शेकडा सूट म्हणजे काय, की जे टक्केवारी मध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो, शेकडा सूट. शेकडा म्हणजे काय, शंभरावर असलेली सूट. म्हणजे ती दिलेली सूट आहे की ती रुपयामध्ये ती छापील किमतीवर दिलेली असते. छापील किंमत समजा जर 2000 असेल आणि 2000 जर तुम्हाला 200 रुपये सूट दिली तर मग तुम्हाला काय करता येईल, त्याची शेकडा सूट काढता येईल. अशा पद्धतीचं आपण एक उदाहरण सुद्धा घेणार आहोत. आणि त्यानंतरच पुढील सूत्र आहे विक्री किंमत. काढायची असेल तर छापील किमतीमधून सूट वजा केली तर तुम्हाला काय मिळेल, विक्री किंमत काढता येईल. बघा, आता सुरुवातीला आपण काय करूया की समजा एका वस्तूची छापील किंमत, समजा वस्तूची छापील किंमत, छापील किंमत किती आहे, 2000. आता सांगितल्याप्रमाणे 2000 रुपये आहे, ठीक आहे. छापील किंमत 2000 आहे आणि विक्री किंमत, बघा विक्री किंमत आहे, विक्री किंमत 1800 रुपये. किती आहे विक्री किंमत, 1800 रुपये. तर सूट काढायची तुम्हाला, तर सूट बरोबर किती तुम्हाला काय करायचं आहे, सूट काढायचं आहे. मग सूट काढण्यासाठी सूत्र काय, आपलं पहिले सूत्र छापील किंमत वजा विक्री किंमत. मग छापील किंमत किती आपली, सूट बरोबर छापील किंमत काय आपली, छापील छापील किंमत, ओके, छापील, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, छापील किंमत वजा विक्री किंमत. लक्षात राहील, मग छापील किंमत किती आहे आपली, 2000 रुपये. कळालं, त्यामधून आपल्याला किती वजा करायचे, 1800 रुपये. मग आपल्याला सूट किती मिळेल, सूट बरोबर आपली असेल, सूट बरोबर असेल आपली 200 रुपये. किती मिळाली आपल्याला, 200 रुपये. आता वरील सूत्रावरून आपण एक उदाहरण काढलं, समजून घेतलं की समजा वस्तूची छापील किंमत 2000 रुपये असताना और विक्री किंमत 1800 रुपये आहे तर सूट बरोबर किती, तर सूट काढायची आहे आपल्याला. तर सूट काढत असताना आपण सुरुवातीला काय केलं की छापील किमतीमधून विक्री किंमत वजा केली, या छापील किमतीतून विक्री किंमत वजा केली तर आपल्याला सूट मिळाली, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही वस्तूची सूट काढू शकता. विक्री किंमत आणि छापील किंमत माहित असेल तर सूट काढू शकता. आता त्यानंतर पुढीलचा प्रश्न कसा आहे की शेकडा सूट कशी काढायची. शेकडा सूट काढत असताना तुम्हाला सूट माहिती आहे, छापील किंमत माहिती आहे, मग शेकडा सूट काढता येईल तुम्हाला. बघा, शेकडा सूट, शेकडा सूट काढायची आहे तुम्हाला. शेकडा सूट बघा, लक्षात असू द्या की शेकडा सूट बरोबर सूट आपली जी दिलेली सूट आहे ती किती मध्ये, रुपयामध्ये आहे, कशा पद्धतीची आहे ती तुम्हाला अगोदर मांडून घ्यावी लागेल. त्यानंतर आहे छापील किंमत. छापील किंमत काय असेल, छापील किमतीवर सूट दिली जाते ना, तर छापील किंमत सुरुवातीला मांडून घ्यावी लागेल आणि नंतर शेकडा काढायचा म्हणून आपल्याला 100 घ्यावी लागेल, ठीक आहे. शेकडा सूट ही कशामध्ये असते, टक्केवारी मध्ये असते. आता यामध्ये तुम्हाला काढायचे शेकडा सूट, काय करायचे आहे, शेकडा सूट काढायचे आहे. सूट किती आहे, 200 रुपये आपण टाकूया, 200 रुपये सूट मिळालेली आहे. कितीवर मिळालेली, छापील किंमत किती आहे आपली, 2000. मग 2000 रुपये आपण छापील किंमत तिथे टाकून देऊ, गुणाकारामध्ये काय येणार, 100 आपल्या सूत्रामध्ये दिलेल्यानुसार. मग आता आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. बघा, हा 0 कटला, हा 0 कटला, बघा 2 0 कटले, हे 2 0 कटले, ठीक आहे.
एक शून्य घटला एक शून्य एक शून्य घटला एक शून्य कि डायरेक्ट शंभर ने तुम्हें भागू शकता शंभर एक शंभर 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 दोनी दोनशे मग राहिलेलं शून्यला शून्य म्हणजे खाली येणार वीस अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आता इथं आलेलं आपलं वीस बघा दोनशे भागिले वीस मग आपल्याला आता काय करायचं आहे लक्षात असू द्या की या शंभरने आपण याला भागलेलं आहे मग आता आपल्याला वीसने खालच्या वीसने आपल्याला वरच्या याला भागायचे वीस एक वीस वीस एक वीस शून्यला शून्य म्हणजे किती टक्के आपल्याला सूट मिळेल शेकडा सूट शेकडा सूट आपल्याला मिळाली शेकडा सूट मिळाली 10% किती टक्क्यामध्ये मिळाली 10% अशा पद्धतीने तुम्ही शेकडा सूट सुद्धा काढू शकता वस्तूच्या छापील किमतीवरून आणि विक्री किमतीवरून तुम्ही सुरुवातीला सूट काढणार सूट वरून तुम्ही शेकडा सूट काढू शकता ज्यावेळेस तुम्हाला छापील किंमत आणि सूट दिलेली असेल त्यावेळेस तुम्ही शेकडा सूट काढू शकता आणि शेकडा सुटीवरून तुम्हाला विक्री किंमत सुद्धा काढता येते ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही या सूत्रांचा वापर करून सूट शेकडा सूट विक्री किंमत छापील किंमत या विविध किमती काढू शकता राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहू ओके.